আরে জিরাফ তো ও তো তো ঠিক আরে চিম্পাঞ্জি লাইফ মধ্যে ফার্স্ট টাইম চিম্পাঞ্জি বক্তোয় ঋষি না তে হরিণ জোর একদম জোর গেলায় ते 750 रुपये मागत होते बट आम्ही नाही दिले म्हटलं आधार कार्ड घ्या जे असेल ती नेक्स्ट प्रोसेस करून घेऊ नाही तर उतरून द्या म्हटलं आम्हाला इडली डोसा खायचा होता आम्हाला यू लुक ग्रेट आई लाइक यू आई कांट वेट अ फर्स्ट टाइम अ फर्स्ट डे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आमचा चेन्नई मध्ये आणि बाहेर बघू शकता तुम्ही खूप जास्त पाऊस चालू आहे हॉटेल रूम मध्येच आम्ही आता सध्या आणि एवढी बाल्कनी आहे हॉटेल रूम मध्ये आता आम्ही चाललोय चेन्नई रेल म्युझियमला तिथं खूप सारे असे रेल आहे म्हणजे रेल्वे जुन्या रेल्वे आणि त्याचं म्युझियम आहे त्याच्यानंतर एक झूलॉजिकल पार्क आहे तिथं पण जायचं आहे बट पाऊस इतका चालू आहे की काहीच सुधरत नाही आहे आता आम्ही पहिले ऑटोमध्ये बसतो किंवा पहिले छत्री घेतो म्हणजे तिथं पण प्रॉब्लेम होणार नाही दोन छोट्या छोट्या छत्र्या घेऊन टाकतो एक आरो इकडं आणि एक माझ्याकडं पहिले मला आता ओलावरनं ऑटो बुक करायची ओला का म्हणजे ओके पडतो माहिती का बाहेर असलो तर कारण इकडच्या ऑटोवाले काही रेट सांगतात त्यापेक्षा ओलाला एकदा रेट बघायचा मग भले तुम्ही इथून जरी ऑटो केली तरी तुम्हाला माहित राहतं की हा त्याला एवढे एवढे पैसे लागू शकतात तर आरो इथे या ठिकाणी आवरलेलं आहे ती शूज वगैरे घालते आणि सॉक्स घालत नाही डायरेक्ट शूज घालते चालेल सॉक्स तसे ओले होणार आहे हो चालतं बघ अशा आहे चेन्नई मधल्या रिक्षा आणि अशा गुलाबी कलरच्या सिटी बस आहे इथं आरो कुठे राहिली चल आणि ऋषी का ओला होतंय काय माहिती केस वगैरे खराब होतील ना पावसाने तर आता आम्हाला ऑटो वगैरे भेटलेली आहे आणि 250 रुपये लागत आहे 10 किलोमीटरला म्हणजे ओके ओके रेट आहे इकडं ओलाचा ओके ओके रेट आहे बाकी असं विचारलं तर मग काही सांगितलं असत आम्ही चेन्नई रेल म्युझियमच्या तिथं आलेलो आहे बट सध्या बंद आहे करेक्ट 10 वाजता उघडणार आहे 10 वाजले तर आरुईच्या फोनसाठी माझ्या फोनसाठी आम्ही असे कव्हर घेतलेले आहेत म्हणजे पाऊस जरी आला तरी टेन्शन नाही परत बीचवर पण व्लॉग करता येईल याच्यामुळे आपल्याला तर या साईडला आता रेल म्युझियम आहे आपण काही विचारलं वगैरे की सांगता बट फक्त आपल्याला भाषा कळत नाही त्यांची बट इंग्लिशमध्ये लेफ्ट राईट वगैरे करून सांगता व्यवस्थित कुठं जायचं कसं जायचं हा मस्त आहे रेल म्युझियम अजून स्टार्ट नाही झालं मध्ये तिकीट वगैरे काढावं लागेल मला असं वाटतं या साईडला तिकीट काउंटर वगैरे दिसतंय आणि इकडच्या साईडला थोडं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर आता रेल म्युझियम मध्ये एंटर झालेलं आहे 40 रुपये पर पर्सन तिकीट होतं आणि या साईडला थोडं 3D डेकोरेशन वगैरे केलेलं आहे परत वेगवेगळं डेकोरेशन आहे ते इंजिन वायर वगैरे ते नसतं का त्याच्यापासून बघा अशी बाई बनवलेली आहे बाजूला तिचे हेअर्स बनवलेले आहे त्या वायरपासून साईडला पण आहे पंखे वगैरे नसतं का इंजिन तर त्याच्यापासून डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तो चला आता इथून एंटर व्हायचंय असं जायचंय इथं फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला पण आहे तर इथं फोटो वगैरे काही मेमरीज लावलेल्या आहे पहिल्या वाव इथं छोट्या रेल्वेचा डब्बा आहे वातानुकूलित म्हणजे आता इथं पूर्ण इन्फॉर्मेशन लिहिली आहे BG AC 2 टायर मधून असं असतं पूर्ण 3D मध्ये रिअलिस्टिक वाटतंय एकदम आणि छोटी एकदम ही कोलकाता मेट्रो आहे मध्ये असा स्पेस असतो स्पेस म्हणजे आपल्याला दाखवण्यासाठी आहे असं लटकवायला वगैरे नाही ते पूर्ण झाकलेलं राहतं BG SLR D इथं सेकंड क्लास आहे हे अपंग वगैरे लोकांसाठी अँड गाइस या साईडला वंदे भारत जी नवीन ट्रेन चालू झालेली आहे ती पण आहे बघा वंदे भारत किती भारी डेमो तयार केलेला आहे छोटासा मस्त आणि इकडे विंटेज कॅमेरा वगैरे आहे जुने कॅमेरा बघा श्रीलंकन डेमो हिचं नाव आहे इमिशन टेस्ट कार AC हॉट बुफेट कार त्याच्यात किचन वगैरे या साईडला झोपायची वगैरे सोय एक महाराजा एक्सप्रेस म्हणून एक ती बघा पूर्ण महाराजा सारखं पूर्ण त्याच्यामुळे जसे एकदम VIP चेअर्स वगैरे राहायची सोय पूर्ण खाली फर्स्ट फ्लोअरवर पण आहे आणि सेकंड फ्लोअर पण आहे सेकंड फ्लोअरवर पण असे ट्रेन वगैरे आहे त्याची इन्फॉर्मेशन लावलेली आहे पूर्ण आहे बा डिझेल इंजिन कधी स्टार्ट झालं काय पूर्ण पूर्ण इन्फॉर्मेशन लावलेली इथं अरे किती भारी भारी नाही छोट्या छोट्या ट्रेन कबूस कोच
जॅम्बिया रेल्वे. टॉयलेट बाथरूम ते सगळं आहे तिच्यात. हे बघ थर्ड क्लास ते नाव अर्धे खाली गेले. इथं पण आहे ब्रेक व्हॅन. सगळ्या बाकीच्या काचे ते ही एक खुल्ली आहे डायरेक्ट, म्हणजे टच करून फील करून बघता येतं डायरेक्ट. लोखंडच आहे ना. इकडच्या साईडला सीट वगैरे पण लावलेली. बसून बघ बरं बस. अरे किचन बघ, किचन रेल्वे मधलं किचन कसं असत. इकडच्या साईडला पण सीट वगैरे लावलेली आहे, फील घेता येतो डायरेक्ट बसून. हे बघ छोटी रेल्वे, चाक वगैरे. बसायचं असेल इथं तरी रेल्वेची सीट आहे. इथं एक रेल्वेचा फोटो आहे, पॅलेस ऑन व्हील फॉर राजस्थान टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 1992 फोटो आहे. बापरे किती लक्झरियस आहे. अरे इथं जुन्या शिलाई मशीन वगैरे पण ठेवलेल्या आहे बघ, पर टेलिफोन ते भोंगा. हे बघ इथं पामन ब्रिज आहे, ट्रेन क्रॉस फ्रॉम हे जे म्हणजे खालून शिप वगैरे जायचं असेल ना ते असं ओपन होतं. आपण जाणार आहे ब्रिजवर ना. अरे वा, आता इथं जेवढे पण आहे सगळे रेल्वे इंजिन आहे बा. भारतीय रेल्वेला हे पण रेल्वे इंजिन आहे, हे पण एक रेल्वे इंजिन आहे, हे इंडियन रेल्वेचं हे पण रेल्वे इंजिन आहे. पूर्ण रेल्वे इंजिन लावलेले इथं. हे बघा NTPC. फ्लड्स पण आलं होतं ना तरी पण रेल्वे चालू होती, म्हणजे हे बघा असं हेल्प करत होती लोकांना रेल्वे तेव्हा पण पाण्यातून चालली. हे बघा आता आम्ही सगळं म्युझियम वगैरे बघून बाहेर आलेलो आहे. या साईडला एक रिअलची रेल्वे आहे. अरे चल त्याच्या जा, त्याच्यात जाऊन बस, बघता येतं ना मध्ये जा. अरे चालली आता रेल्वेत. बाय बाय. मी सुद्धा आता ट्रेनमध्ये एंटर झालेलो आहे. हे बघा सिटिंग आहे, सिटिंग. हे बघ इकडे फर्स्ट क्लास क्लोथ कोच आहे. नीलगिरी माउंटेन रेल्वे 1965 ची रेल्वे. आरोही रिअल वाली बर का डायरेक्ट. हो तर काही ही जी नाही 1965 ची रेल्वे कोच आहे. अरे ती रेल्वे बघ ना कशी आहे, इन्स्पेक्टर व्हॅन ती, सॉरी इन्स्पेक्शन व्हॅन बघितली का. आणि ही जी नाही 1994 ची रेल्वे. तर आरोहीची या ठिकाणी मी आता एक दोन फोटो वगैरे क्लिक केले. इथे ना पाऊस वगैरे झाला ना त्याच्यामुळे असं पाणी पाणी वगैरे झालं, नाही तर बसलो असतो तिथं थोड्या वेळ. हे बघ नाही कशी आहे ना, ती एक कार आहे, ती अशी रेल बस आहे, रेल बस 1967 ची. इथलं नेचर पण किती भारी झालंय पावसामुळे ना. अरे हे बघ जास्वंदाचे फुलं इथं बघितलं का, किडे किडे. अरेला तिथं पाठीमागे इतके मच्छर चावले ना, आणि आता तिथूनच जायचंय कारण इकडे ना पूर्ण पाणी पाणी तुंबलेलं आहे. आता आरोही आणि मी झू पार्कला चाललेलो आहे आणि आरोहीला बघा तिथं मच्छर चावले. तर तिने कसं हे लावून घेतलं तिथं, मॉइश्चरायझर लावलं, मॉइश्चरायझर लावलंय. हाताला पण चावले ना. अरे एका कुट्टी किती जरी 10 बसले असेल इथं 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 इथं. तर आरोही इथं CNG रेट वगैरे बघून ठेवतीये, म्हणजे फ्युचर मध्ये कधी आपली गाडी घेऊन आलो तर CNG भेटलं पाहिजे. किती आहे, 87 रुपये. मस्त आहे. आणि ह्या ऑटो मध्ये चाललोय आता झू पार्कला. घरावर ट्रक आहे. आता आम्ही अरिग्नर अण्णा झूलॉजिकल पार्कच्या तिथं आलेलो आहे आणि इकडनं एंट्री. खूप मोठं पार्क आहे, एंट्री गेटच केवढा मोठा आहे. समोर धबधबा आहे अरे, छोटा धबधबा. तर आम्ही एका ठिकाणी आता फोटो बा करून घेतोय आणि मग एंट्री करू. बॅग वगैरे ठेवायला पण जागा आहे तिकडं. पॅटीज घेतलाय मस्त, 200 रुपये तिकीट आहे आणि फ्री मध्ये इथं फ्री मध्ये बॅग वगैरे ठेवायला भेटलं आम्हाला. बाकी 200-200 रुपये 400 रुपये तिकीट लागले. कधी कधी इथं म्हणजे काही काही जणांना हिंदी वगैरे येत नाही ना, मग जास्त प्रॉब्लेम येतो, मग ते काय बोलतं काहीच कळत नाही. बरं झालं इंग्लिश मध्ये काही काही ठिकाणी लिहिलेलं आहे तेवढी मदत होऊन जाते, नाही तर आहेच गुगल. मग साईडने एंटर करायचं आपल्याला मध्ये धबधबा. चल कुठून पण येऊ शकतो प्राणी. हत्ती, लाकडाचा हत्ती आहे तो. ते बांबू नसता का बारीक बारीक, त्याचा बनवलेला आहे. आलं तिथं बॅग ठेवायला जागा भेटली, मस्त फ्रीली फिरता येईल. हे बघा बघ इथं मॅप आहे पूर्ण आता. आणि इथं ना सायकल पण भेटते, इलेक्ट्रिक सायकल. इकडच्या साईडला लहान पोरांसाठी पार्क वगैरे. लायन ओरिजिनल वाले पुढे आहे.
किती मोठं पार्क आहे, स्टार्ट पण नाही झाला अजून, विचार कर. तर इकडे ना इलेक्ट्रिक सायकल पण रेंटने भेटती, जेणेकरून आपण सगळं झू फिरू शकू. बट कुठे गेले काय माहिती इथले? आरो गेली तिकडे विचारायला. आरो इथे बघ, लांडोर आहे ना तो. ते बघा असं चाललाय कॉर्नर कॉर्नरनी. इथं निलगिरी लंगूर आहे. कुठे आहे पण लंगूर? झोपले वाटत त्या गुफेत. अडगाई या साईडला माकड आहे, बट कोणती प्रजाती आहे काय माहिती? पाठीमागे लंगूर होते बट तिकडे लंगूर नव्हतेच. इकडे वाचव आता, इथं वाचव, इथं लिहिलेलं असेल. याला लायन टेल्ड मॅक्यू असं म्हणतात. इकडे कमळाचे फुलं आहे. अरे चिंपांजी, चल. मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम चिंपांजी बघतोय. चक ते पिल्लू घेऊन का चाललं. ते कसं झोपलंय तिकडं, फॅमिली पूर्ण ती. आणि इकडं समोर आहे ना आता लय मोठे मोर आहे. डायरेक्ट एक मोर इथं आहे, एक त्या झाडावर आहे तिकडं. आणि इथं बबून बंदर पण आहे, जे आपण पुण्याला पण बघितलं होतं. हे मोर तर बाहेर आलेले आहे डायरेक्ट, हे बघा. आणि इथं व्हाईट पिकॉक आहे, व्हाईट पिकॉक. आपले रंगीबिरंगी जास्त सुंदर आहे बट. चलो, तर इथं माऊस डिअर आहे बट ती एका कोपऱ्यात बसली आहे, दिसत पण नाही आहे. ते बघा किती कोपऱ्यात बसलेली आहे तिकडं. हा इकडं लंगूर. इकडं आता बटरफ्लाय पार्क आहे बट तिथं बटरफ्लायच नाही आहे. इकडं बर्ड पॅराडाईज आहे आता, म्हणजे पक्षी असतील इकडं. ओ तेरी लेक. आणि बघा इकडं हरीन. इथं ब्लॅक शोल्डर पिकॉक आहे. ती हरीन कुठं बाहेर बसली इकडं. इकडं ब्ल्यू अँड येल्लो मकाव आहे. हे बघ केवढा आहे तो. फर क्रेस्टेड कोकॅटो कुठे गेला? व्हाईट. किती क्यूट आहे. मस्तपैकी चोकोबार आईस्क्रीम घेतली आम्ही. थंडीच्या वातावरणात थंडच खात चाललेलं आहे. आणि या साईडला ना सारस आहे. वाव कसले भारी दिसत आहे ते. ग्रेटर एडजटंट स्टोर्क स्टॉर्क इमू. इकडे हे बारासिंघा लय मोठा प्राणी राहतो. पिल्लू पण आहे त्याचा. इकडच्या साईडला रॉयल बेंगाल टायगर कसा झोपलाय मस्त. मध्ये बघ ना किती मोठा गॅप आहे. आणि थकली घेतलं बसून. आणि माझा सगळ्यात फेवरेट ॲनिमल लायन तिकडं पाठीमागं बसलेला आहे. तर म्हातारी जिथं गेली तिथं बसूनच घेते तो तिकडं लायन. ऋषी ना त्या हरिण जवळ एकदम जवळ गेलाय. ती पूर्ण बाहेर आहे ना त्याच्यामुळे. आणि ती पण घाबरत नाहीये, सवय झाली तिला. लिटरली काय इतकं जवळ आहे आम्ही, इतकंच फक्त बस. हरिण बघायचे याच्यात तिला मुंग्या चावल्या. एकच पायल चावल्या. किती जवळ आहे ते. भात खातो ते भात. बघ ना किती जवळून हरिण बघायला भेटतीये. तर आम्ही घरी व्हिडिओ कॉल केला, घरी सुद्धा आम्ही पार्क वगैरे दाखवलं मस्तपैकी. हरिण दाखवली, फर्स्ट टाइम लाईफमध्ये असं हरिणला हात लावता आला, अनुभव घेता आला, मोराला एकदम जवळून बघता आलं. आणि इथं ते असं गवत आहे ना असं शेपमध्ये उगलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर ते शेप आहे ना त्या शेपवर उगलेलं आहे असं वाटतं. वाहगच ते भालू. इथं मस्त लाकडाचे खोडे बसायला. बस ना बघ काय लागलेले काय. अरे हा रा, चल ते सगळे बसू. अरे हे भालू बघ. खेळणं चालू आहे त्यांचं. एक खाली फिरतोय. इकडं वोल्फ आहे, वोल्फ. बाहेर पण एक झोपलेला आहे. इतकं मोठं पार्क आहे. डायरेक्ट चालून चालून थकलोय मी आता. आणि हा आरोईचा फेवरेट प्राणी लेपर्ड बिबट्या. मलाच बघतोय तो रागात. किती जवळ आहे बघ. इकडे किती भारी भारी छोटे छोटे क्रोकोड आहे बघ ना. आणि इकडे मोठा बट तो नकलीचा लिझार्ड.
इकडे पण आहे कॉमन मॉनिटर लिझार्ड म्हणजे घोरपड मगरमच्छ आणि आरुणी माझ्या एका ठिकाणी चूक पकडली मी टर्टलला क्रोकोडाईल म्हटलो एका ठिकाणी ते इकडे एनाकोंडा आहे हे बघा इकडे ग्रीन इगुआना आहे पण ती ऑरेंज कलरची नाव तिथं ग्रीन इगुआना आहे किंग कोबरा इकडे खरा ते बडे खरा इथं तर इतका मोठा क्रोकोडाईल आहे बापरे इथं एक बाहेर झोपलेली आहे इथं किती मोठी क्रोकोडाईल आहे अरे चल एनर्जी संपत आली आता हे रानडुक्कर आहे रानडुक्कर इकडं हत्ती दिसले हत्ती आशियन एलिफंट किती दूर आहे पण ते इथं बसायला पण जागा भेटली अरे ते माणसं डायरेक्ट मध्ये त्यांच्या जवळ हत्ती बसणं काही धोका नाही राहत ना कारण बोट काढून ठेव थोडा वेळ तू बोट वाकडे झाले असतील ना तर आम्हाला किती वेळचं हिप्पोपोटमस बघायचं होतं आम्ही त्याच्यासाठीच फिरत होतो सो फायनली ह्या साईडला हिप्पोपोटमस आहे ते तिकडं ते बघा त्या साईडला हिप्पोपोटमस हिप्पोच आहे खरं हिप्पो हिप्पो आहे म्हणून त्याचं नाव हिप्पोपोटमस आहे आणि इकडच्या साईडला गेंडा पण बघायला भेटला आता झूम करावं लागेल थोडंसं हे बघा आता जिराफ बघायची खूप जास्त इच्छा होती लवकर जिराफ दिसणार आहे आपल्याला हा अरे जिराफ तो होतो तो तिकडे मी पण ते बघा तिकडे जिराफ आहे तो गाईस सगळं फिरून वगैरे फायनली आता आम्ही आलोय पार्कच्या बाहेर आणि इकडे चिल्ड्रन्स पार्क आहे तिथे जाऊन बसतो थोडं रिलॅक्स होतो कारण पाय पण दुखताय आता तर आमची पॉंडिचेरीची ट्रेन आहे 7 वाजता बट आम्हाला जायला ना अजून भरपूर वेळ आहे कारण आता शिक 3 वाजले 7:45 जायचं आहे तर आम्ही लईत लईतून 6 वाजता निघू म्हटलं अजून थोडा 1.5 घंटा इथं टाइमपास करू मग जाऊन निघून अरे मस्तपैकी रील्स व्हिडिओ बघत बसलेली आहे आणि मी बसलो आहे लहान लेकरं बघत कसे खेळताय आपल्याला अलाउड केलं पाहिजे होतं सगळं खेळलो असतो खेळायला पण 12 वर्षाच्या खालच्या ना अलाउड आहे ओनली डिसएडव्हान्टेज आहे मोठं होण्याचा पण खा मस्त पाणीपुरी खा चांगली आहे ना तर इथं गाड्यांवर नावं तर दिसते बट कळत नाही आहे काही काही मध्ये आहे मध्ये मध्ये इंग्लिश मध्ये आहे लिहिलेलं आहे तांबारामला जायचं आपल्याला फायनली आम्हाला बस भेटली आहे तांबाराम साठी आणि पूर्ण साऊथच्या पिक्चरचं फील येतोय बसची ट्रॅव्हलिंग पण चांगली असते स्वस्तात मस्त मज्जा पण येते परत आणि हवा लागते इकडनं भारी तर काही पॉंडिचेरीला जाणारी आमची गाडी आता या ठिकाणी आलेली आहे खूप वेळपर्यंत वाट बघितली आरोही आता डब्बे बघते आम्हाला एकदम वेगळी ट्रेन भेटलेली आहे कशी आहे बसून जायची मी फर्स्ट टाइम अशा ट्रेन मध्ये बसतोय तर काही विषय असा झाला की आम्ही ट्रेन तिकीट बुक केले ना तर ते दुसऱ्याच्याच नावाने बुक झाले म्हणजे आम्ही लास्ट टाइम फिरायला गेलो होतो ना संकेत वगैरे तर ते दुसऱ्यांचेच नावं आले तिथं आणि मला नंतर लक्षात आलं तर आता त्यांनी आधार कार्ड घेतले ते 750 रुपये मागत होते बट आम्ही नाही दिले म्हटलं आधार कार्ड घ्या जे असेल ती नेक्स्ट प्रोसेस करून घेऊ नाही तर उतरून द्या म्हटलं आम्हाला तर काही थोडी सेटलमेंट करून सगळं सॉल्व्ह झालेलं आहे आता मी मस्तपैकी ट्रेनमध्ये झोपलेलो या ठिकाणी म्हणजे पहिले 3 सीट होते इथं बट इथले भैया गेलेले आहेत तर आता आम्ही दोघंच या सीटवर आणि सीटिंगमध्ये स्लीपरचा मजा घेतोय मी आरोईच्या मांडीवर मस्त झोपून घेतलेलं आहे तर फायनली आता पॉंडिचेरीला आलेलो आहे आता इथं कुठेतरी हॉटेल रूम वगैरे बघावं लागेल आणि आराम करावं लागेल कारण खूप झोप येते डायरेक्ट तर आता मस्तपैकी इडली डोसा खायचा होता आम्हाला कारण साऊथमध्ये आलो इडली डोसा नाही खाल्ला तर सगळं बॅलेन्स राहून जाईल सो आरोई घेतली आहे डोसा आणि मी घेतली इडली आता हॉटेल रूम वर आलेलो आहे आणि इथं मस्त रूम भेटली आम्हाला 1200 रुपयात एसी रूम आहे मस्त आहे ना छान आहे रूम पण एकदम क्लीन आहे कालच्या रूम पेक्षा खूप जास्त क्लीन आहे 2400 रुपयात आम्ही 2 दिवसाचं ठरवून घेतलेलं आहे म्हणजे आजची नाईट आणि उद्याची नाईट कारण आपल्याला मॉर्निंगला निघणं आहे परवा मॉर्निंगला निघणं आहे याच्यासाठी रामेश्वरमला जाण्यासाठी एंड गाईज आता त्याचबरोबर वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा चेन्नईचा टूर उद्याचा ब्लॉग देखील नक्की बघा कारण उद्याचा ब्लॉग सुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आम्ही रॉक बीचवर जाणार आहे पॉंडिचेरी फिरणार आहे आणि खूप मज्जा करणार आहे तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा